जय महाराष्ट्र मंडळी. मी एन के जाधव उजळंबकर, एक असंख्य शेतकऱ्यापैकी एक शेतकरी. आज काय महत्त्वाच्या विषयावरती मला माझं वैयक्तिक मत मांडायचं आहे. या बाबतीमध्ये अनेकांचे अनेक मत असू शकतात, पण माझं मत मला मांडायचं जे शेतकऱ्या संदर्भामध्ये आहे. आणि मीडिया, मग तो टी व्ही चॅनल असतील किंवा मग प्रिंट मीडिया असेल, या संदर्भामध्ये पण यांच्या कार्यपद्धतीबद्दल बद्दलसुद्धा मला थोडंसं काही बोलायचं आहे. पुढे आपण चर्चेच्या प्रभावामध्ये वाहून जाण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे, खाली त्या साईडला लाल बटन आहे, सबस्क्राईबचं बटन आहे, ते सबस्क्राईबचं बटन दाबा. आणि शेवटी व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र निश्चितपणे करा. तर महाराष्ट्रामध्ये सध्या काही गोष्टी घडत आहेत, काही घटना घडत आहेत, आणि ट्रेंडमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी थोडंसं आपण बोलू. सध्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा काहीतरी ड्रग्समध्ये सापडला, क्रूजवरती सापडला, अनेक बातम्या माझ्या मी सांगणार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला त्या संदर्भात माहिती आहे. आणि मग त्या संदर्भामध्ये बरंच काही टी व्हीवरती दाखवलं जाते. त्यानंतर शिवली लताई पाटले आहेत, ज्या बिग बॉसमध्ये त्यांनी प्रवेश केला, त्या बाबतीमध्ये पण बऱ्याच गोष्टी चॅनलवरती येत आहेत. मोदी साहेब, शरद पवार साहेब यांची गाठभेट झाली, त्यांच्या काय चर्चा झाल्या, खलबत्तं काय काय वगैरे, असं काहीतरी बरंच काही मीडियावरती दाखवलं जाते. राजकारणात अनेक इतर गोष्टी पण आहेत. ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत असताना आणि मीडियावरती, सोशल मीडियावरती, प्रिंट मीडियावरती दाखवत असताना आणखीन एक घटना किंवा घटनेची साखळीच ह्या महाराष्ट्रामध्ये घडत गेली, ती म्हणजे हा जो का पाऊस आहे, पावसाची शेतकऱ्यावर असलेली अवकळा. यावर्षी पाऊस प्रसन्न येणार नाही बळीराजाला. आणि आता बळीराजा म्हणण्यापेक्षा की बळीराजा 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 म्हणून शेतकऱ्याला फुगविलेलं आहे आणि मग त्याला खुश करायचं मान्य आहे. आम्ही कष्ट करतोय, पीक काढतोय, आणि त्यातून मग जे काही पुढे पूर्ण देशभर सर्व जनतेला ते मिळतं ही एक प्रक्रिया आहे, ही एक सिस्टमचा भाग आहे, त्या भागातच आम्ही एक भाग आहोत. परंतु आम्ही जे शेतकरी आहोत, या शेतकऱ्याला अगदी पेरणीपासून आत्तापर्यंत, आत्ता सध्या काढणीला पिकाले तिथपर्यंत, तर पाऊस पडला तिथपासून जी भाग यावर्षी पाऊस शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे, पाठीमाग आहे म्हणजे त्याची नुकसान करण्यामध्ये माग आहे, तिथून इथंपर्यंत म्हणजे पाऊस पडला, बऱ्याच लोकांच्या पेरण्या फिरल्या, त्यानंतर पाऊस मोठा पाऊस पडला, जीव आपलं कमी वापरलं, काही लोकांना रिपीट पडता आलं नाही, काही मोठे शेतकरी आहेत त्यांनी रिपीट दुबार पेरणी केली पण त्यांचंही पीक चांगलं आलं नाही, मधल्या काळामध्ये खंड पडला तसा आहे, ती जे काही दोन पीक आले ते पण वाळून जाते काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात बरंच पीक अशा अवस्थेला थांबलं की आता पाऊस जरी पडला तर त्याला शेंगा जास्त लागणार नाही. आणि मग पाऊस पडला पडला अति पडला, आणि मग ह्या संकटाला तोंड देत 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 आत्ता सोयाबीन काढा झाला आहे. आणि आता जे काही चार धाटं उरलेत ते चार धाटं काढावेत, काहीतरी आपलं उत्पादन निघल, आपला खर्च निघल, ह्या आशेने शेतकरी आज काम करतो आहे. तर परत एक वेळेस महाराष्ट्रावर पाऊस पडतो आहे, मुसळधार पाऊस पडतो आहे, अति मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळं जी काही शेतकऱ्याचं नुकसान व्हायला पाहिजे ते मुबलक झाले, वर्णनाच्या बाहेर झाले. मग ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, असं मला वाटतं की टी व्ही असेल, म्हणजे चॅनल असतील, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यावर जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं जे काय आहे ते मिळत जाईल. आणि हक्काचा वेळासाठी म्हणतो आहे की शेतकऱ्याला अनुदान देणे ही जी काही प्रक्रिया आहे ती काही भीक देण्याची प्रक्रिया नाही आहे की शेतकरी मागतोय, रडतोय, आमचं नुकसान झालं म्हणतोय म्हणून तुम्ही काही भीक टाकल्यासारखं टाकताय, असा पार्ट नाही आहे. छत्रपती शिवरायांचं सुद्धा राज्य होतं, त्या काळात सुद्धा जनतेला ज्यावेळेस काही नैसर्गिक आपत्ती येते, वारा सुटतो, पाऊस पडतो, गारपीट होते आणि अनेक भानगडी आहेत, त्या काळामध्ये रयतेला न्याय देण्यासाठी त्यांनी काही नियम बनले होते, कायदे बनले होते. त्याच्यानंतर इंग्रजांसुद्धा काळ होता, आता तुमचा काळ आहे. तुम्ही देताय म्हणजे तुम्ही काय तुमच्या खिशामध्ये देत नाही आहे, तुमच्या जसं सगळ्याच इंडस्ट्री असेल, बाकी सर्वांना जे काही सहकार्य शासनानं केलं पाहिजे त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये, तोच नियम शेतकऱ्यांसाठी आहे. ज्या वेळेला काही पाऊस पाण्यावरती आहे त्यामुळं नैसर्गिक आपत्तीमधून जे काही नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई शासनानं करून दिली पाहिजे, हा नियमच आहे, ती दिलीच पाहिजे, आमचा हक्क आहे तो. आणि विमासुद्धा आम्ही विमा भरतो तेव्हा तुम्ही विमा देताय,
जे शेतकरी विमा भरत नाहीत त्यांना विमा मिळत नसतो, त्यामुळे तुम्ही कुठले उपकार करणार गेलेत तो आमचा हक्काचा पैसा आहे. आणि तो हक्काचा पैसा आम्हाला वेळेत मिळावा, आमचं काय नुकसान झालं आहे हे शासनापर्यंत जावं, यासाठी ह्या सर्व जे काही ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा मीडिया, ह्या मीडियाने केलं पाहिजे. फक्त ज्या बातम्याला TRP मिळतो म्हणजे फक्त पैसा कमवायचा ह्या उद्देशानं जर मीडिया चालणार असेल तर लोकशाहीचा जो मूळ हेतू आहे ढाचा तो साध्य होणार नाही. ज्या पिसलेला भाग आहे ह्या पूर्ण देशामध्ये जी काही जनता असेल, प्रत्येकजण काहीतरी काम करतोय, सहसा शेतकरीसुद्धा काम करतोय, तर हा अडाणी आहे, असंघटित आहे, यांच्या समस्या, यांच्या अडचणी सरकारापर्यंत पोहोचवण्याचं काम या मीडियानं केलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या जी काही जीवनमान उंचवण्यासाठी जी काही त्यांना आर्थिक मदत लागते त्या आर्थिक मदत मिळवून देण्यामध्ये आपला मोलाचं योगदान आपण द्यावं अशी मला आपल्याला विनंती करायची. बाकी बातम्या तर चालू असतात, पण याही बातम्या प्रकर्षानं जेव्हा जेव्हा घटना घडली त्या त्यावेळेला मीडियानं द्याव्यात. आणि सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, यावरून सुद्धा शेतकऱ्या संदर्भामधल्या त्या त्या काळामध्ये त्या त्या जे काही गोष्टी असतील ते सांगाव्यात. ट्रेंडिंग टॉपिक आवश्यक आहेत, महत्त्वाचे आहेत, पण तेही घेत चला. ह्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक काय असेल, तर शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालं ते नुकसान. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळतात. आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शेती संदर्भातली इत्यंभूत माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळत राहते. त्याचबरोबर तरुण मुलांसाठी मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा यावरती आहेत. यूट्यूब संदर्भामध्ये सुद्धा त्याचा करिअर संदर्भात सुद्धा यावरती आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात. नमस्कार.